या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। शरद पवार साहेब हे संसदीय राजकारणातले महामेरू आहेत, भीष्म पितामह आहेत। जवळजवळ 60 वर्षापेक्षा जास्त काळ ते देशाच्या संसदीय राजकारणामध्ये आहे। विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा अशा सर्व संसदीय सभागृहात ते काम करतात। केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं। त्यांचा इतका संसदीय राजकारणाचा अनुभव असलेला नेता देशाच्या राजकारणात नाही। आणि गेल्या काही काळापासून त्यांच्या मनामध्ये हे विचार येत आहेत। मागच्या अधिवेशनाच्या वेळी आम्ही दिल्लीत असताना त्यांनी माझ्याकडेही हा विषय बोलून दाखवला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आपण हा विचारही मनात आणू नका, वय हा इथे विषय नसून अनुभव हा विषय आहे आणि आपण आमच्या सगळ्यांसाठी संसदीय राजकारणात असणं हे मार्गदर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे आहे। पण त्यांनी काल पुन्हा एकदा जाहीरपणे हा विषय बोलून दाखवला। माननीय शरद पवार साहेबांचा जो प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातला आहे त्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला, देशाला, समाजाला आणि राजकीय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना अनेकदा होत असतो। पण गेल्या काही काळापासून ते व्यथित आहेत असं मला दिसतं। ज्या प्रकारचं राजकारण सध्याच्या दिल्लीच्या राजकारण्यांनी केलेलं आहे महाराष्ट्राच्या बाबतीत, देशाच्या बाबतीत, आणि तरीही या सगळ्या वादळांना तोंड देत संसदीय राजकारणातला हा प्रमुख स्तंभ आज उभा आहे। मी इतकंच सांगेन पवार साहेबांना आणि माझ्यासारखे अनेक लोक सांगतील की आपण फक्त हा तिथेच ठामपणे उभे राहा आणि या देशामध्ये आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, त्यांना फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा। आम्ही लढायला तयार आहोत। हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे, देश वाचवायचा आहे, त्यासाठी आपल्यासारख्या सेनापतींची आम्हाला कायमची गरज आहे। जनता थांबवेल, जसं अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी म्हणजे स्वतः अजित पवार यांना जनतेनं लोकसभेत थांबवलं। राजकारणामध्ये किंवा संसदीय राजकारणामध्ये कोणाला थांबवायचं जनता ठरवते। तुम्ही आम्ही सांगून ते थांबवलं जात नाही। लोक मतदान करतात, लोक निवडून देतात, मग विधिमंडळातली दोन्ही सभागृह असतील किंवा संसदेची दोन्ही सभागृह असतील, मतदाराला महत्व आहे। मी सांगतोय, अजितदादा सांगतात किंवा अन्य कोणी बिंधे सांगतात, पण कोणी कोणाला थांबवू शकत नाही। उद्याच्या निवडणुकीत त्या बाबतीतची स्पष्टता अगदीच स्पष्ट होईल। काल माननीय उद्धव ठाकरे साहेब सध्या दौऱ्यावर आहेत, आज संध्याकाळी ते मुंबईत येतील, कोल्हापूर, रत्नागिरी, मग भिवंडीत जातील, मग राहुलजींच्या बीकेसी मधल्या सभेला उपस्थित राहतील। पण गेल्या काही दिवसापासून माननीय उद्धवजी एक विषय मांडतायत, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री बिंदे असतील, त्यांच्या पोटामध्ये कालवा कालव सुरू झाले। उद्धवजींचं म्हणणं आहे की आमचं सरकार आल्यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजीचं, शिवरायांचं मंदिर आम्ही उभं करू, छत्रपती शिवाजी राजांचं। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। हे आम्ही का म्हणतोय की ज्या पद्धतीनं या राजवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला,
महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळून पडला सिंधुदुर्गच्या समुद्राच्या किनाऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान फडणवीस मिंधे अजित पवार यांनी दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला. वारंवार जाऊन दिल्लीपुढे झुकतायत. महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारू असं जेव्हा उद्धव ठाकरेजी सांगतायत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत, याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखणं विरोधकांच्या साहजिक आहे. काल देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, या संकल्पनेची चेष्टा केली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. जेव्हा उद्धवजी सांगतायत मी शिवरायांचं मंदिर उभारीन, तेव्हा शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे आणि घडवून आणणारे देवेंद्र फडणवीसांनी त्याची खिल्ली उडवली. काय म्हणाले तोंड वेंगाडून? काय काय बोलले काय ते? की आधी तुम्ही मुंबऱ्यात उभारा. अरे मुंबऱ्यात काय, पाकिस्तानात उभारू? मुंबऱ्यात देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे का मुंबऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे? मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावरच. कधी गेलेत का मुंबऱ्यात? आहे ना, मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एखाद्या मंदिरासारखाच आहे. तुम्ही या देशातल्या मुसलमानांना बदनाम करताय. बटंगे तो कटंगे हे जे काय आहे ना, हे तुमचं चालत नाही धोरण. तुम्ही अशा प्रकारे राबवताय. तुम्ही शिवाजी महाराजांचा गैरवापर करताय. देवेंद्र फडणवीस तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राची गद्दारी करत होते. इतिहास बघा, ही फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका. या मराठ्यांच्या राज्यामध्ये, मराठी माणसाच्या राज्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही उभारण्याची घोषणा करतात, तुम्हाला त्रास होतो, यातना होत आहेत. तुम्ही जरांगे पाटलांची चेष्टा करताय, तुम्ही मराठा आंदोलनाची चेष्टा करताय, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असं आम्ही सांगतो त्याची चेष्टा करताय, तुम्ही शिवसेनेची चेष्टा करताय जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी शिवरायांच्या प्रेरणेतून उभी केली. तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का? याचं कारण तुमचं प्रेम महाराष्ट्रावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर नसून तुमचं प्रेम गुजरातवर. आणि म्हणून त्या काळामध्ये जी शिवरायाने सुरत लुटली ना, त्या सुरतवर तुमचं प्रेम आहे. तुम्ही समुद्रात, अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात, काय झालं? तुमच्या या चेष्टेकोर भूमिकेमुळे शिवरायांच्या बाबतीमध्ये स्मारक होऊ शकलं नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आम्ही तुम्हाला जिथे सांगाल तिकडे मंदिर बांधून देतो. तुमची हिंमत आहे मंदिरात यायची? तुम्ही शिवरायांचे द्वेष्टे आहात. देवेंद्र फडणवीस हा माणूस या मराठी माणसाचा, महाराष्ट्रातल्या, अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा द्वेष्टा आहे. हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आम्हाला आव्हान देता काय? मुंबऱ्यात मंदिर उभारा आम्हाला? लाज वाटते तुम्हाला आम्ही मंदिर बांधतो याची? लाज वाटते का शिवरायांचं मंदिर आम्ही बांधतोय? तर मंदिर बांधतोय गावागावात, जिल्ह्या जिल्ह्यात. अशी माणसं या महाराष्ट्रात जन्माला आली आणि भाजपा त्यांना पोचताय. कुठून आले? गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, त्याची फळं आहे ती, आणि ही फळं ताकत बसले आहेत. आम्ही सहन करणार नाही. फडणवीस असंही म्हणतायत की राहुल गांधींना सध्या शहरी नक्षलवाद्यांनी घेरलंय. राहुल गांधी काँग्रेसवाले तुम्हाला अफजल खानाच्या लोकांनी घेरलंय म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिराला विरोध करताय. अर्बन नक्षलवाद नंतर बघू. हे विषय नाहीत निवडणुकांतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस विरोध करतोय. चेष्टा करतोय मंदिराची शिवाजी महाराजांच्या. मराठी माणसानं विसरू नये हे. तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा पोटजातीचा असेल, मराठी म्हणून, हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारावा लागेल. भारत जोडो मध्ये तुम्ही देखील होते राहुल गांधी सोबत, मात्र तरी त्यांना 180 संघटना, विध्वंस संघटना घेऊन ते चालले.
असं कोण म्हणतंय? काय माहिती आहे त्यांना? त्यांना काय? जो माणूस कमांडो फोर्सच्या घरात बसतोय, 150 कमांडो फोर्स, काय फोर्स वन, स्वतः स्वतःला सिक्युरिटी वाढवतो, गृहमंत्री स्वतः स्वतःची सिक्युरिटी वाढवतो आणि का वाढवली सांगत नाही? अशा डरपोक माणसानं जो फक्त ज्याचं राजकारण ईडी सीबीआय पोलीस इन्कम टॅक्स याचा जोरावर चाललाय आणि लुटलेला पैसा, त्यांनी आम्हाला ज्ञानाचं डोस देण्याची गरज नाही. महाराष्ट्राला 23 तारखेनंतर तुमच्या बाटल्या बंद होतील डोसाच्या. देखील 10 जागा कमी पडल्या लोकसभेला. वोट जिहारमुळे 10 जागा महायुतीच्या कमी झाल्या असं कोण म्हणतंय? काय त्या माणसाकडे लक्ष देताय? दुर्लक्ष करावं. किती वेळा ते होट जयात करत बसलाय. अरे हरलात ना. जिथे होट जिहादचा तुमचा संकल्पना नाही तिकडे तुम्ही हरलेला आहात, तिथे हरलात. राव सर, शरद पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पवार साहेबांसारखा नेता निवृत्त होऊ शकत नाही. त्यांचं संपूर्ण कार्य हे सामाजिक क्षेत्रातलं आहे, कृषी क्षेत्रातलं आहे, शिक्षण क्षेत्रातलं आहे, राजकारण हा त्यातला एक भाग आहे. त्याच्यामुळे निवृत्तीच्या त्यांच्या मनातल्या वेदना ज्या आहेत त्या त्यांनी स्पष्ट केल्या. आम्ही सगळेच जोर लावतो आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक अधिकृत उमेदवार जिंकून येईल याची आम्ही काळजी घेतो. पहिली बार नाही हुआ है. पवार साहब ने ये कहा था कि मैं चुनाव नहीं लड़ना चाहता हूँ, लेकिन हमें बार बार हमारे जैसे लोग हैं, उनके साथी हैं, उनके प्रेमी हैं, उन्हें आग्रह करता है कि आप इस तरह से रिटायर नहीं हो सकते, आप हमारे मार्गदर्शक है, दीपस्तंभ है इस देश में. पवार साहब जैसा 60 साल का संसदीय जीवन का अनुभव किसी के पास नहीं है. राष्ट्रीय राजनीति हो, राज्य की राजनीति हो, गठबंधन की राजनीति हो, चाहे कृषि क्षेत्र हो, एजुकेशन का फील्ड हो, सभी क्षेत्रों में पवार साहब का एक बहुत बड़ा योगदान है. पवार साहब की उम्र अब ज्यादा हो चुकी है, लेकिन अभी वो युवा है, हमारे लिए प्रेरणा है. लेकिन कुछ बातें इस देश में हुई है 2-3 साल में. राजनीति का स्तर मोदी और शाह के जमाने में इतना गिर चुका है, ये राजनीति उनको रास नहीं आती, तो शायद उनको ये लगता है कि अब रुकना चाहिए, कि हम उनको रुकने नहीं देंगे. देखिए, देवेंद्र फडणवीस एक ऐसी व्यक्ति है जो हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के बारे में अनाप शनाप बोलते रहते. छत्रपति शिवाजी महाराज के राज्य में उस वक्त भी कुछ फडणवीस थे जिसने छत्रपति जी के स्वराज्य को विरोध किया था, उसमें से एक का वंशज है फडणवीस. उद्धव ठाकरे साहब ने कहा है कि हर जिले में मैं छत्रपति शिवाजी महाराज का मंत्री बनाऊंगा. उससे फडणवीस बहुत दुखी हो गए. क्यों? क्योंकि छत्रपति के विरोधी है ये पहले से. यहां मंदिर बनाओ, वहां मंदिर बनाओ, हम जहां बनाना चाहते हैं, लोग चाहते हैं, वहां मंदिर बनेगा. अगर अयोध्या में राम मंदिर बन सकता है हमारी बलिदान से सबके, तो महाराष्ट्र के हर जिले में छत्रपति शिवाजी महाराज का मंदिर क्यों नहीं बनेगा? आप कौन हो रोकने वाले? ये चाहते हैं कि मंदिर न बने, और हम चाहते हैं मंदिर बने, छत्रपति शिवाजी महाराज. ये इसलिए नहीं चाहते क्योंकि हम छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेते हैं स्वाभिमान की, और ये लोग जो है दिल्ली में जाकर अपना स्वाभिमान बेच देने वाले लोग हैं. तो हम मंदिर बनाएंगे, हर डिस्ट्रिक्ट में बनाएंगे, और ये मंदिर बनने के बाद भारतीय जनता पार्टी का यहाँ का तंबू उखड़ कर फेंक दिया जाएगा. चलो, ये छोड़ दीजिए. राहुल गांधी जी की गारंटी आज जो आप वो बताने वाले, वो डरते हैं. महायुति वाले डर डर के जी रहे हैं.
कोई हिम्मत नहीं है। ये 56 इंच का सीना बिना जो है ना वो दिल्ली में भी खत्म हो गया, यहाँ भी खत्म हो गया, यहाँ 5 इंच का सीना भी नहीं है, खोखला है सब, माचिस के एकदम खाली डिब्बी है, बजा वजह के अंदर कुछ नहीं है, वो छोटा रहता है ना माचिस बॉक्स उतना उनका सीना है, अंदर कुछ नहीं है, दिल नहीं है ना कुछ नहीं है, फेफड़े नहीं है, ये क्या हमसे लड़ेंगे। हमने खुद घोषणा किया कि तुरंत दूसरा घोषणा करेंगे। अरे आप सरकार में है ना तो सरकार जैसी बात करो भाई। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मृत्यू यांचा 8 नोव्हेंबरला शेवटचा दिवस आहे आणि त्याच दिवशी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी आहे असं म्हटलं जातं की कदाचित ते निकालही देऊ शकतात। पाहू ना, निकाल दिल्यावरती पाहू, आतापर्यंत दिलेला नाही। आतापर्यंत या घटनात्मक हेच प्रसंगावर त्यांनी वेळेत निर्णय दिला असता तर 2.5-3 वर्ष हे बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार महाराष्ट्राच्या छाताडावर बसलं नसतं आणि भ्रष्ट हे आमदार हे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे हे स्वतः माननीय सरन्यायाधीशाने वारंवार सांगितलं आहे त्यांच्या कॉमेंट्समध्ये। तर हे सरकार अशा पद्धतीनं चालवता आलं नसतं। पण राव साहेब आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी तरी सरन्यायाधीशांनी यावर निर्णय द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे? शेवटच्या काळात आधी देता आला असता, पण आता तर शेवटचा दिवस आहे 8 नोव्हेंबर, त्या दिवशी आता असं आहे की त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल आणि त्यांना कुठे आंतरराष्ट्रीय नियुक्ती हवी असेल तर ते सरकारला हवा तसाच निर्णय देतील असं मला वाटतंय। आतापर्यंत त्यांनी तसंच केलेलं आहे ना, भरोशाच्या म्हशीला टोणगा तसं झालंय त्यांच्या बाबतीमध्ये। ठीक, मी ऐकलं, तुम्ही बोललात, मी ऐकलं आणि सोडून दिलं, काय त्यांच्याकडे लक्ष देत आहे? त्यांची विधानसभेची जागा वाचवा म्हणा वाद मुख्यमंत्री गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही खऱ्या अर्थाने सोडवलेला आहे आणि स्वतः गहाण राहिलो मोदींच्या पायाशी बरोबर ना, आणि स्वतः आम्ही स्वतःला गहाण ठेवलेलं आहे मोदींच्या पायाशी, काय इतिहास। चला सोलापुरात व्हेज नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित, चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे और